नमस्कार मंडळी. फार वर्षापासून माझ्या मनात भरपूर काही दडलंय. आणि आज ती वेळ आली तुमच्या समोर माझी व्यथा मांडण्याची. मी तुमचा आमचा धुळे बोलतोय. का बोलतोय हा प्रश्न मी विचारू? नाही, हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा की का आपला धुळे बोलतोय. का मी माझा विचार नाही करावा? गेले कितकेत वर्ष निवडणूक पाहून तेच खोटे आश्वासन, तेच खोटे तापात, तेच मोठी मोठी भाष्ट. बस, भरपूर प्रस्ताव पास होतात माझ्यासाठी आणि ते फक्त कागदावर कागदावर राहतात, अंमलात नाही येत. अंग्रेज आले, मला घडवलं आणि मला सोडून दिलं. त्यानंतर ज्यांनी माझा सांभाळ केला तेच आज माझी अवस्था पाहून चिंता करतात, दुःख व्यक्त करतात. वाईट वाटत. माझ्या मधून वेगळे केलेले माझे भाग आज किती कुशल अंग प्रगत होत आहे आणि मी ही गुंडागिरी पाहायची, हे जाती दंगल पाहायचं का? मी तर कधी कोणाला विचारले नव्हते तुझी जात काय, तुझा धर्म काय. मी सर्वांना सामावून घेतले. मंदिर, मस्जिद, चर्च, गुरुद्वारे सर्वे असताना मी एक प्रगत, कुशल आणि समृद्ध जिल्हा का बनू शकलो नाही? दुःख होते हो हा विचार करून. सर्व कौशल्य असताना माझे नाव का खुनामध्ये येते, का गुंडगिरीमध्ये येते? पेपरात माझे नाव वाचताना मला दुःख होते. अजून किती वर्ष मी हे सहन करायचं? मी कधी मोकळा श्वास घ्यावा? कधी? दोन प्रगत व विकासशील राज्य माझ्या शेजारी असताना माझी अशी का दुर्दशा? किती हे राज करते माझ्यावर अन्याय करतील आणि किती मी सहन करायचं? कुठपर्यंत मी सहन करायचं? माझ्या नावाने राजकारण करून हे राजकर्ते कोट्याधीश झाले हो. पण माझा विकास केला तो असा, ज्यांचे स्थान मंदिरात असावे त्यांना रोडावर ठेवले. राजकर्त्यांनो, काहीतरी तर लाज बागळा तुम्ही. भीषण अत्याचार माझ्यावर होत आला, तो केला होता 1997 मध्ये. भारी पाणी टंचाई आली. मी घाबरलो. आत्ता माझे काही खरं नाही, मला हे पोरका करतील या विचाराने मी घाबरलो. पण त्याच वेळी एक स्वर्ण किरण म्हणून माझ्या मदतीला भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, हा एक देवदूत प्रमाणे माझ्या मदतीला आला. त्यांनी माझी तहान भागवली, मला शीतल केले, माझा आनंद गगनास मावण्याचा झाला. पण हाच आनंद जास्त काळ टिकावा यासाठी मीही प्रयत्न करत राहिलो. भारतीय जनता पक्षाला आपल्यात समावेश करण्यासाठी प्रयत्न करत राहिलो. ऊन, पावसाळे, सुख दुःख तुम्ही आणि मी आणि भारतीय जनता पक्षाने एकत्र पाहिले. हो, आपल्या धुळ्या शहरातच एकत्र पाहिले. माझ्यामधून काही निधी गोळा करून उत्तराखंडातील पीडितांना यांनी फुलना फुलाची पाकळी मदत केली. आता मी विचार करू लागलो, आता स्वप्न पाहू लागलो की आताही मला चांगले दिवस येतील, माझेही दिवस बदलतील. हे हा विचार करत असताना एक इतिहास माझ्या नावाने कोरला गेला. तो असा की फार वर्षापासून चालू असलेली खरानेशाही मोडली. एका साधारण टँकर चालक कुटुंबातील माझा एक सदस्य आणि दोन सहसदस्य हे जिल्हा परिषद मध्ये निवडून आले.
त्यामुळे माझे नाव एका चांगल्या कामासाठी महाराष्ट्र राज्य इतिहासात कोरले गेले. माझ्यासाठी हे एक अविस्मरणीय क्षण होते. दिवसाचा विचार करत असताना मी माझ्या शेजारी राज्यात पाहिले, तेव्हा माझे डोळे पाणावले. त्यांची आर्थिक, भौगोलिक, औद्योगिक व सामाजिक अशी स्थिती पाहून मी आश्चर्यचकित झालो. त्यांचे शहर जणू काय स्वर्गच असे मला प्रतीत झाले. कामासाठी, पोट्या पाण्यासाठी आपले कुटुंब व घरदार न सोडणारे असे त्यांचे राज्य होते, असे त्यांचे शहर होते. आणि विचार करू लागलो की स्वतःला इतके सुसज्ज आणि विकासशील कस काय केले, पण माझे काय, माझे काय हाल करून ठेवले या राजकर्त्यांनी. व त्याच अवस्थेत मी त्यांना प्रश्न विचारले की तुमच्या शहरात नाही होते राजकारण आणि तुमच्या शहरात नाही आहे का सत्ता. तेव्हा ते हसले आणि म्हणाले, राजकारण होते तुझावर, आमच्याकडे होते तिला म्हणतात सत्ता. देशात भाजप सरकार नानाविध फायदेशीर योजना राबवतात. तुझ्याकडील राहणाऱ्या लोकांना माहीत देखील नाही, म्हणून तू मागा आहे. भाजप सरकार भरपूर काही करते आणि भरपूर वर्गासाठी करते, गरिबांसाठी सुद्धा करते. पण खोट्या अमिष भूल थापांना पाहून तुम्ही लोक विसरतात. जेव्हा तुमच्यामध्ये, लोकांमध्ये सत्ता आणि राजकारण यांचा फरक माहीत पडेल, तेव्हा तुम्हाला आमच्यापेक्षाही आणखी चांगले दिवस येतील. मी डोळे मिटले आणि विचार केला की जर धुळ्यात भाजपचे सरकार आले तर काय दिवस येतील. झाले ना आश्चर्यचकित, वाटलं ना हो तेच होईल, आपल्याप्रमाणेच होईल धुळे. तर आत्ताच्या निवडणुकीमध्ये आपण सर्व एकत्र येऊ. जाती, धर्म हे भेद न मानता आपण भाजपाचा विकास करूया. जे आपण भोगले ते भोगले, बस झाले. आता यापुढे आपल्या भविष्यात, आपल्या धुळे शहरात फक्त आणि फक्त विकास होईल, फक्त आणि फक्त विकास होईल. तुम्ही माझा साथ द्या, भाजपचा साथ द्या, नक्की हे दिवस बदलतील. आणि हे आश्वासन नाही, हे एक ध्येय आहे. हो, हे एक भाजपाचं ध्येय आहे. मी थोडी बोलतोय.